महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न निर्माण झालाय आपल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला तात्काळ आपण अनुदान दिलं आज शेतकरी म्हणतो कांदा फेकून देणं परवडेल पण त्या ठिकाणी आज विक्री करता गेलं तर भाव मिळत नाहीये मग आता हे सरकार जे रोज केंद्राच्या नावानं ओरडतं आता या सरकारची जबाबदारी नाहीये की या कांद्याच्या शेतकऱ्याला त्यांनी अनुदान दिलं पाहिजे त्याला मदत केली पाहिजे आज उसाचा प्रश्न निर्माण झालाय केंद्र सरकारने एफ आर पीच्या संदर्भात इतके चांगले निर्णय घेतले केंद्र सरकारने या ठिकाणी जी काही मिनिमम सपोर्ट प्राईस साखरेची आहे त्या संदर्भात अतिशय चांगले निर्णय घेतले इथेनॉलच्या संदर्भातले निर्णय घेतले पण या ठिकाणी अतिरिक्त उसाच्या संदर्भात राज्य सरकारची जबाबदारी असताना कुठलीच जबाबदारी पार पाळायची नाही आणि म्हणून मी याकरता सांगतोय की मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यातला फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे की एक विजन असलेले पंतप्रधान या देशाला लाभले तर या ठिकाणी नेमकं काय होऊ शकतं